नमस्कार, गावरांचव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अळूच्या पानाच्या वड्या कशा करायच्या. अळूच्या पानाच्या वड्या करायच्या, थोडशा मिरच्या घेतल्या, आता एक लसणाची कांडी घेतली, दोन चमचे जिरे घेतले, चवळीचं मीठ घेतलंय आणि दोन वाट्या बेसन पीठ घेतले. हे अळूचे पानं त्याच्या वड्या तयार करायच्या. आता हे वाटून घेते. काही लसूण जिरे ह्यात वाटून घ्यायचे. आता हे आपलं वाटायचं झालंय. आता हे वाटलेलं आपण काढून घ्यायचं. हळद टाकायचं एक वारका चमचा. आता तिपटात जे आपण आता पाट्यावर वाटलेलं तिखट आहे त्यामध्ये बेसन पीठ टाकले. जे आपण दोन वाट्या बेसन पीठ घेतलं होतं त्यामध्ये ते टाकलंय आणि आता ते एकत्र मिक्स करून घ्यायचे. वड्याला लावायचं पण कसं लायचे ती असा देठ फुडायचा.
वरून असं चमच्यावरून तेल टाकलंय, आता ह्या वड्या खाली लागत नाही म्हणून आता ह्या वड्या आपल्याला चुलीवर तव्यावर भाजून घ्यायच्या. टाकायच्या नंतर एक चमच्यावर तेल टाकायचं असं म्हणजे त्या भाजून निघायच्या. बघा चुलीवर कशा भाजी लागतील. या अशा मस्त खरपूस भाजून घ्यायचं. आपल्या वड्यात खरपूस मस्त भाजी आल्या का. आता ह्या वड्या आपल्या भाजल्या. हे आपल्या पानाचे आळूच्या पानाचे देठ आहेत, हे निसून बेसन पीठ खरून उलस हे तर एक दीर्ड करायचं म्हणजे हे खाल्लेलं चांगलं असतं.
आता हे भाजले दीड, आता हे चॅनलला लाईक करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते तर आम्हाला लिहून पाठा. बघा आता वड्या कशा झाल्या.